राज्य सरकारमधील झारीतील शुक्राचार्यांमुळे ओबीसींचं आरक्षण रखडलं असल्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप केला आहे. तर झारीतील शुक्राचार्य शोधायचे झाले तर दिल्लीपासून महाराष्ट्रांपर्यंत शोधावे लागतील असा पलटवार विजय वडट्टीवार यांनी केला आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री विजय वडट्टीवार हे ओबीसींच्या आरक्षणासाठी लढत असले तरी कुणीतरी त्यांच्या सरकारमधील झारीतील शुक्राचार्य या आरक्षणाला विरोध करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्या ठिकाणी कार्यकर्ते करतील पण त्या ठिकाणी कोणताही फुटबॉल होऊ नये. कोणी त्या ठिकाणी झारीतील शुक्राचार्य असतील त्यांनी त्या ठिकाणी शोधून काढावे. कारण मला भीती या गोष्टीची आहे की 4 मार्च 2021 निकाल लागला, आज 7 महिने झाले, काही कारवाई झाली नाही. 28 जुलैला प्रस्ताव आला ओबीसी आयोगाकडनं, काही कारवाई झाली नाही. त्यामुळं वडट्टीवारच्या कामाबद्दल माझे काही मनात शंका नाही आहे. पण कुणीतरी सरकारमधला झारीचा शुक्राचार्य ओबीसी आरक्षणाला अडथळा घालताय ते वडट्टीवार पाहतील, त्यांची जबाबदारी आहे. माझी जबाबदारी आहे सरकारला मदत करणे, डेटा तयार करण्याकरता मदत करणे, आरक्षण मिळण्याकरता मदत करणे. पण मात्र डिसेंबरपर्यंत आरक्षण झालं नाही तर आम्ही कोणाला सोडणार नाही. तसंच त्या झारीतील शुक्राचार्याला विजय वडट्टीवार यांनी शोधून काढावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे. त्यांची भूमिका, त्यांना शुक्राचार्य कोण दिसला आहे मी जरा तपासून बघतो, मला असं वाटतं की हे आरक्षण टिकण्यासाठी सर्व पक्षांची भूमिका एक सुराची एक मताची आहे. या आरक्षणाच्या बाबतीत शुक्राचार्य शोधायचेच झाले तर दिल्लीपासून महाराष्ट्रांपर्यंत शोधावे लागतील असा पलटवार मंत्री विजय वडट्टीवार यांनी केला आहे. त्यांची भूमिका, त्यांना शुक्राचार्य कोण दिसला त्यावेळेस मी जरा तपासून बघतो, मी पाहतो चर्चा करून. पण मला असं वाटतं की हे आरक्षण टिकण्यासाठी सर्व पक्षाची भूमिका ही एकसुराची आहे, एकमताची आहे. आणि या आरक्षणामध्ये शुक्राचार्य शोधायचे झाले तर मग दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत शोधावे लागतील.